Hello students, in today's lecture we discuss the reproductive system and life history development of Asteris. It is also known as sea star or starfish. Upon last lecture madhe स्टारफिशची एक्सटर्नल मॉर्फोलॉजी त्याचबरोबर वॉटर वेस्क्युलर सिस्टीम ला एम्ब्युलॅक्रल सिस्टीम ऑफ स्टारफिश असे म्हणतात. एक्झाम मध्ये तुम्हाला त्यावर एमसीक्यूज विचारू शकतात. आज आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि त्याची लाईफ हिस्ट्री जी आहे एस्ट्रेसची स्टारफिशची ती बघणार आहोत. सो स्टारफिश इज अ युनिसेक्शुअल बट देर इज नो सेक्शुअल डायमॉर्फिझम. द इंडिव्हिज्युअल्स बीइंग मेल व्हेन यंग बट बिकमिंग फीमेल व्हेन अडल्ट. युनिसेक्शुअल कॅरेक्टर आहे जेव्हा इंडिव्हिज्युअल यंग स्टेज मध्ये असतो तेव्हा तो मेल असतो आणि जेव्हा अडल्ट स्टेज मध्ये जातो तेव्हा तो फीमेल सारखा असतो. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स लॅक कॉपुलेटरी ऑर्गन्स, ऍक्सेसरी ग्लॅन्स अँड रिझर्वायर्स ऑर रिसेप्टॅकल्स फॉर स्टोरिंग स्पर्म्स अँड ओव्हा. या फायलम मध्ये जे ॲनिमल्स येतात, इकायनोडर्मेटामध्ये मोस्टली जे ॲनिमल्स येतात स्टारफिशच्या ग्रुपशी रिलेटेड, त्यामध्ये कोऑपरेटरी ऑर्गन ॲबसेंट असतात. म्हणजे स्पेशल मेटिंगसाठी कोऑपरेटरी ऑर्गन तिथे प्रेझेंट नसतात. तर रिसेप्टॅकल ऑर रिझर्वायर प्रेझेंट असतात. कशासाठी? तर स्पर्म आणि ओव्हा स्टोअर करून ठेवण्यासाठी. सो दिस फिगर रिगार्डिंग अबाउट दी फिगर ए इज फॉर डायसेक्टेड टू शो गोनॅड्स. म्हणजे स्टारफिश ला डायसेक्ट केलेला आहे, डिसेक्ट केलेला आहे. एका आर्मला डिसेक्ट केलेला आहे. पाच आर्म असतात, आपण बघितलं पेंटामेरस. एक आर्मला डिसेक्ट केलं, त्यामध्ये तुम्हाला गोनॅडचं स्ट्रक्चर दिसेल. ठीक आहे, गोनोडक्ट आणि त्यालाच पुढे फॉरवर्डिंग मध्ये गोनॅडचं स्ट्रक्चर आहे. एम्प्युला एम्ब्युलॅक्रल सिस्टीम जी आपण बघितली ती आहे. त्यानंतर एम्ब्युलॅक्रल ओसिकल्स तिथे प्रेझेंट आहे, म्हणजेच ट्यूब फीट चे जे स्ट्रक्चरच्या बाजूला. ठीक आहे, आता तेवढंच एक स्ट्रक्चर बाजूला तुम्हाला बी मध्ये मोठं करून दाखवलेलं आहे. टीएस दाखवलेला आहे त्या आर्मचा. ट्रान्सवर्स सेक्शन घेतला आर्मचा आणि ट्रान्सवर्स सेक्शन मध्ये जेव्हा बघितलं तेव्हा तुम्हाला गोनॅड्सचे ऍक्च्युअल स्ट्रक्चर दिसेल. बघा, राउंडेड ग्लोब्युलर जे गोनॅडचं स्ट्रक्चर आहे, ठीक आहे, ते तुम्हाला तिथे एक्झॅक्टली क्लिअर दिसेल. सो ड्युरिंग द ब्रीडिंग सीझन समवॉट डिफरन्सेस आर शोन इन दिस ॲनिमल. ठीक आहे, गोनॅडचं जे स्ट्रक्चर आहे ते आता आपण बघू. मेल गोनॅड्स आर टेस्टिस अँड फीमेल गोनॅड्स आर ओव्हरीज. ईच सेक्शुअली मॅच्युअर मेल और फीमेल इंडिव्हिज्युअल कंटेन 5 पेअर्स ऑफ टेस्टिस अँड ओव्हरीज. 1 पेअर इज लाइंग फ्रीली लॅटरली द प्रॉक्सिमल पार्ट ऑफ ईच आर्म. प्रत्येक आर्म मध्ये प्रेझेंट असतात बिटवीन
पायलोरिक सिका अँड द अँटुली. बी जी फिगर आहे, त्या बी फिगर मध्ये तुम्हाला टॉप साइडला पायलोरिक सिकाचं स्ट्रक्चर दिसेल. पायलोरिक सिका हा कशाचा पार्ट असणार आहे? डायजेस्टिव्ह सिस्टीमचा. तो पायलोरिक सिका आणि एम्प्युला, हा एम्प्युला ट्यूबुला स्ट्रक्चर तुम्हाला दिसते बघा खाली, त्या एम्ब्युलाच्या मध्ये आणि सॉरी पायलोरिक सिका आणि एम्ब्युला या दोन स्ट्रक्चरच्या मध्ये गोनॅडचं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. सो ईच गोनॅड अपियर्स ऍज अन एलॉन्गेटेड फिदरी टफ ऑर टफ ऑफ ट्यूब्युल्स ऑर बंच ऑफ ग्रेप्स. बघा गोनॅडचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे? बंच ऑफ ग्रेप्स लाईक स्ट्रक्चर आहे, द्राक्षांचा बंच आपण जर बघितला तर तो कसा दिसतो, त्या टाइप मध्ये गोनॅडचं स्ट्रक्चर आहे. इंटर ब्रांचियल सेप्टम इज प्रेझेंट ऍट द गोनोडक्ट. गोनोडक्ट जे आहे ते कसं आहे बघा, ए फिगर मध्ये तुम्हाला टॉप साइडला गोनोडक्ट दिसेल. गोनोडक्ट जे आहे ते सिलिएटेड नेचरचं असतं. सिलिएटेड म्हणजे त्याला स्मॉल स्मॉल थ्रेड लाईक अपिअरन्स असतात. सो ईच गोनॅड इज एनक्लोज्ड इन द जेनाइटल सॅक अँड द जेनाइटल सॅक इज द आउटग्रोथ ऑफ एबोरल एबोरल सरफेस ला आउटग्रोथ तिथे तुम्हाला दिसेल. द मॅच्युअर स्पर्म्स अँड ओवा आर डिस्चार्ज बाय मेल अँड फीमेल एस्टेरियस रिस्पेक्टिवली इन सी वॉटर. आता बघा आपण काय म्हणलो, हा जो ॲनिमल आहे तो युनिसेक्शुअल आहे. यंग स्टेज असेल तेव्हा तो मेल असतो, म्हणजे मेल असल्यावर तो स्पर्म्स फॉर्मेशन करणार आणि त्याला रिसेप्टॅकल मध्ये स्टोर करणार. जेव्हा त्याची अडल्ट स्टेज येईल तेव्हा तो फीमेल मध्ये कन्वर्ट होणार आणि फीमेल ओवा फॉर्म करणार. ठीक आहे, तर मेल आणि फीमेल स्टेज मध्ये असणारे डिफरंट दोन स्टारफिश ठीक आहे काय करतायत, डिस्चार्ज करतायत स्पर्म आणि ओवा. मेल स्टेज मध्ये असणारा स्टारफिश स्पर्म डिस्चार्ज करणार सी वॉटर मध्ये आणि फीमेल स्टेज मध्ये असणारा स्टारफिश ओवा डिस्चार्ज करणार सी वॉटर मध्ये, कारण की हे सी वॉटर मध्येच असतात. आपण जनरल कॅरेक्टर्स स्टडी करताना बघितलंय. सो लाईफ हिस्ट्री आणि डेव्हलपमेंट कशी आहे हे आता आपण डिटेल मध्ये बघू. लाईफ हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ ऍस्टेरियस ऑर ऍस्टेरियसला आणखीन काय म्हणतात, स्टारफिश. ब्रीडिंग टेक्स प्लेस इन स्प्रिंग सीजन. स्प्रिंग सीजन जेव्हा असतो त्यावेळेस यांची ब्रीडिंग होते. मॅच्युअर गॅमेट्स म्हणजे ओव्हा आणि स्पर्म हा शेड ऑफ केला जातो. कुठे? सी वॉटर मध्ये डिस्चार्ज केला जातो आणि स्पर्म आणि ओव्हाचं जे फर्टिलायझेशन आहे, त्यांचं युनियन आहे, ते एक्सटर्नल आहे, बॉडी मध्ये नाही होते, त्या ॲनिमलच्या बॉडीच्या बाहेर होते, म्हणून त्याला
एक्सटर्नल फर्टिलायझेशन म्हणतात. फर्स्ट स्पर्म टू कम इन कॉन्टॅक्ट विथ एन एग देन रॅपिडली पेनिट्रेट इट लिव्हिंग इट्स फ्लॅजेलम आउटसाइड. स्पर्मचं स्ट्रक्चर जर बघितलं तर एका साइडला त्याला फ्लॅजेलम असतो, तो फ्लॅजेलम आउटसाइडला असतो. सो दिस इज फॉलोड बाय द फ्युजन ऑफ द न्यूक्लियाई रिझल्टिंग इन फॉर्मेशन ऑफ झायगोट. झायगोट फॉर्मेशन तिथं होतं. आणि आता झायगोट जो आहे तो कसा असणार आहे, 2N नंबरचा असणार आहे. एन नंबर ऑफ ओव्हा आणि एन नंबर ऑफ स्पर्म, त्यांचं युनियन झालं आणि झायगोट फॉर्म झाला. झायगोट सून फॉर्म अ डेलिकेट फर्टिलायझेशन मेम्ब्रेन अराउंड इट. झायगोट फॉर्म झालेला आहे तर त्याच्या भोवती फर्टिलायझेशन मेम्ब्रेन तयार होत, ज्याच्यामुळे दुसरा स्पर्म त्या झायगोट मध्ये एंटर होऊ शकत नाही. ठीक आहे, डिटेल जे लाईफ हिस्ट्री आहे ती आपल्याला या फिगर वरून कळेल. धिस लाईफ हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ स्टार फिश इन युअर एक्झाम व्ह्यू इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो नीट लक्ष देऊन ऐका. आता आपण फर्टिलायझेशनचं बघूया. बघा, टॉप साइडला तुम्हाला दोन स्टारफिश दाखवण्यात आलेले आहेत. एक आहे अडल्ट मेलचं आणि दुसरी आहे अडल्ट फीमेल. आता जी अडल्ट मेल आहे ती स्पर्म डिस्चार्ज करणार आणि जी अडल्ट फीमेल आहे ती ओव्हा डिस्चार्ज करणार सी वॉटर मध्ये. ठीक आहे, सी वॉटर मध्ये एकदा स्पर्म आणि ओव्हा आले की ते एकमेकांसोबत युनियन करतात, फर्टिलायझेशन करतात आणि काय फॉर्म करतात, झायगोट. बघा, सायकल नुसार तुम्हाला ते डेव्हलपमेंट कळेल. काय तयार झालं, ओव्हम मध्ये स्पर्म ने एंट्री केली, एंट्री केल्यानंतर झायगोट फॉर्म झाला आणि जेव्हा झायगोट फॉर्म झालाय तेव्हाच त्याच्या पूर्ण आउटर मोस्ट साइडला फर्टिलायझेशन मेम्ब्रेन तयार होते. ठीक आहे, झायगोट इज ऑल्सो कॉल्ड एज फर्टिलाइज्ड एग. झायगोटला आणखीन शब्द काय आहे, फर्टिलाइज्ड एग. ठीक आहे, विच कंटेन स्मॉल अमाउंट ऑफ यॉक. यॉक तिथे प्रेझेंट असतो. सो एकदा का झायगोट तयार झाला त्यानंतर त्याचा क्लिवेज होणार. क्लिवेज म्हणजे एकाचे दोन, दोनाचे चार असं. सो क्लिवेज कसं होतंय, होलोब्लास्टिक टाइप ऑफ क्लिवेज. आणि क्लिवेज झाल्यानंतर तिथे मोरुला फॉर्म होतोय. कोणती स्टेज येते, एम्ब्रियोनिकल स्टेज. एम्ब्रियोजेनी बघतोय आता आपण. ठीक आहे, कोणती स्टेज येते तिथे, मोरुला स्टेज येते. मोरुला स्टेज च्या नंतर ब्लास्टुलेशन होणार आणि ब्लास्टुला स्टेज येणार. बघा, आता ब्लास्टुला स्टेज मध्ये आहे असं हे आपण कसं समजायचं, तर त्यामध्ये ब्लास्टोसील कॅव्हिटी प्रेझेंट असते. फिगर मध्ये तुम्हाला दिसेल ब्लास्टोसील कॅव्हिटी इज प्रेझेंट. मध्ये कॅव्हिटी, कॅव्हिटी म्हणजे पोकळ, पोकळी असं. आणि मग बाजूबाजूने ते जे रिंग दिसते त्याचे आधी सेल्स, ब्लास्टोडर्म सेल्स. ठीक आहे, हा जो आहे ब्लास्टुला तो कसा असतो, फ्रीली स्विमिंग नेचरचा असतो. स्विमिंग नेचरचा असतो म्हणजे सी वॉटर मध्ये तो स्विम करू शकतो. त्यानंतर ब्लास्टुलेशनच्या नंतर गॅस्ट्रुलेशन प्रोसेस येते. गॅस्ट्रुलेशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ थ्री जर्माइनल लेअर.
म्हणजे एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मेसोडर्म असे तीन जर्माइनल लेयर असलेली जी स्टेज असती त्याला म्हणतात गॅस्ट्रुला. इथे तुम्हाला अर्ली गॅस्ट्रुला दाखवलेला आहे आणि लॅटर गॅस्ट्रुला अशा दोन गॅस्ट्रुलाच्या स्टेज दाखवलेल्या आहेत. अर्ली गॅस्ट्रुला जो आहे आपण कसं ओळखायचं की हा अर्ली गॅस्ट्रुला स्टेज आहे, तर ज्यामध्ये ब्लास्टोपोर असतो आणि आर्केन्टेरॉन कॅव्हिटी प्रेझेंट असते. आर्केन्टेरॉन कॅव्हिटी म्हणजेच काय झालेलं आहे, तर आउटर मोस्ट लेअरच्या ज्या सेल्स तिथे होत्या त्या सेल्स आतमध्ये इन्वर्ट झालेल्या आहेत, इनव्हॅजिनेशन झालेलं आहे. बघा अर्ली गॅस्ट्रुलाची जी फिगर तुम्हाला दिसतीये त्या फिगर मध्ये तुम्हाला समजेल की काही सेल्स आतमधल्या साइड मध्ये फोल्ड होत चाललेल्या आहेत. दॅट इज ए इनव्हॅजिनेशन ऑफ सेल्स. ठीक आहे. त्यानंतर लॅटर गॅस्ट्रुला मध्ये तुम्हाला सिलोमिक पाउचेस दिसतील दोन आणि एक्टोडर्म, एंडोडर्म, मेसोडर्म अशा तीन सेल्स जर्माइनल लेयरच्या दिसतील. ठीक आहे. देन आफ्टर गॅस्ट्रुला द नेक्स्ट स्टेज इज द नेक्स्ट स्टेज ऑफ लाइफ हिस्ट्री ऑफ स्टारफिश इज अर्ली बाय पिन्नारिया लार्वा. बघा तुम्हाला एग्जाम मध्ये या लार्वल स्टेजेस वर खूप प्रश्न विचारतात, तर बाय पिन्नारिया लार्वा कोणता आहे, ब्रांचिओ लार्वा लार्वा कोणता आहे हे तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका. गॅस्ट्रुलाच्या नंतर अर्ली बाय पिन्नारिया लार्वाची स्टेज येईल, ज्या स्टेज मध्ये तुम्हाला काय दिसून येत आहे. सो द लार्वल माउथ और त्यालाच काय म्हणतात स्टोमोडियम इज प्रेझेंट. मेसोडर्म फॉर्म फ्रॉम टू सोर्सेस. ठीक आहे. देन गट इज फाउंड, एनसचं स्ट्रक्चर तिथे तुम्हाला दिसेल. अर्ली बायपिन्नारिया लार्वा मध्ये माउथ फॉर्म झालेला आहे, गट फॉर्म झालेला आहे, एनस फॉर्म झालेला आहे. ठीक आहे. देन अर्ली बायपिन्नारिया लार्वा लॅटर बायपिन्नारिया लार्वा मध्ये कन्वर्ट होतो. एम्ब्रिओलॉजिकल डेव्हलपमेंट आपण बघतोय. लॅटर बाय पिन्नारिया लार्वा अर्ली बाय पिन्नारिया लार्वा पेक्षा कसा आहे, साइज ने मोठा आहे, त्याला प्री ओरल सिलिएटेड बँड आलेले आहेत, पोस्ट ओरल सिलिएटेड बँड आलेले आहेत, माउथ स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, गट प्रेझेंट आहे आणि एनस देखील प्रेझेंट आहे. आता एनस स्ट्रक्चर बघा, इनव्हॅजिनेट झालेलं आहे. बाय पिन्नारिया लार्वाच्या नंतर तो लार्वा नेक्स्ट लार्वल स्टेज मध्ये कन्वर्ट होतो, दॅट इज ए ब्रांचिओलारिया, ब्रांचिओलारिया लार्वा. सो द ब्रांचिओलारिया लार्वा द साइड लोब्स ऑफ बाय पिन्नारिया इन्क्रीजेस इन लेंथ. काय होतंय, बाय पिन्नारिया लार्वा मध्ये चेंजेस घडताय, त्याची साइज इंक्रीज होतीये, लॉन्ग होतोय तो, स्लेंडर होतोय आणि त्याच्यावर सिलिया येत आहे. ठीक आहे. द लार्वल आर्म्स मूव अँड कॉन्ट्रॅक्ट, द प्रिओरल आर्म्स ऑल्सो गिव्ज आउट द प्रोसेसेस अँड विच इज कॉल्ड एज ब्रांचिओलार आर्म. आर्म फॉर्मेशन तिथे होत आहे. ठीक आहे. सो द आर्म्स ऑफ ब्रांचिओलारिया लार्वा हॅव द प्रोलॉन्गेशन. ठीक आहे. प्रोलॉन्गेशन तुम्हाला तिथे दिसेल,
ब्रांचिओलारिया लार्वा मध्ये, आणि मध्ये एक स्ट्रक्चर दिसेल तुम्हाला येलो कलरच, रुडिमेंटरी और रुडिमेंट ऑफ स्टारफिश। स्टारफिश मध्ये तयार होतीये। आता आपण स्टारफिशचं लाईफ हिस्ट्री बघतोय, डेव्हलपमेंट बघतोय, म्हणजे स्टारफिश पासून दुसरे स्टारफिशच तयार होणार आहे, ठीक आहे। सो हे जे रुडिमेंट स्ट्रक्चर आहे स्टारफिशचं, ते कशामध्ये प्रेझेंट आहे? ब्रांचिओलारिया लार्वा मध्ये। त्यानंतर पुढे काय चेंजेस घडतात बघा। हा जो ब्रांचिओलारिया लार्वा आहे, तो द बेस ऑफ दिस आर्म्स सराउंड द इलिवेटेड एडेसिव एंड ग्लँडुलर एरिया विच फंक्शन ऑफ ए सकर और फिक्सेशन डिस्क बाय विच द लार्वा बिकम अटॅच्ड। लार्वा, ब्रांचिओलारिया लार्वा जो आहे, तो तुम्हाला आता अटॅच झालेला दिसेल सबस्ट्रॅटमला, कोणाच्या सहाय्याने? तर अडहेसिव्ह डिस्क ऑफ आर्म्सच्या सहाय्याने। सबस्ट्रॅटम असणार आहे म्हणजे सी वॉटरचा बॉटम लेवल असणार आहे। सी वॉटरच्या बॉटम लेवलला काय असतात? जे काही स्टोन्स आहेत, खडक आहे, ठीक आहे, समुद्राचा तळभाग, तिथे जाऊन हा लार्वा अटॅच होईल। कशासाठी? तर जे काही यंग स्टारफिश आहेत त्यांचं फॉर्मेशन होण्यासाठी। देन आफ्टर सम टाइम मेटामॉर्फोसिस आर डन। मेटामॉर्फोसिस होतं म्हणजे काय होतंय? तर जो यंग स्टारफिश आहे ब्रांचिओलारिया लार्वा मध्ये, तो आता शेड ऑफ होणार आहे, बाहेर येणार आहे त्या स्टेज मधून, आणि यंग स्टारफिश सी वॉटर मध्ये एंटर करणार आहे। ह्या होल प्रोसेसला मेटामॉर्फोसिस असं म्हणतात, ठीक आहे। डिटेल मध्ये आता आपण बघू मेटामॉर्फोसिस। इन अबाउट 6 to 7 weeks, 6 to 7 weeks हा ब्रांचिओलारिया लार्वा सबस्ट्रॅटमला अटॅच असतो। त्यानंतर तो शेड ऑफ होतो, किंवा जे काही आतमधलं स्ट्रक्चर आहे स्टारफिशच ते बाहेर येत। द राईट, द लेफ्ट अँड राईट साइड ऑफ द लार्वा सबसिक्वेंटली डिफरेंशिएटेड अँड द यंग स्टारफिश गेट मूव टुवर्ड्स आउटसाइड स्मॉल रुडिमेंटरी आर्म्स आर प्रेझेंट। 5 arms तुम्हाला दिसतील यंग स्टारफिशचे। यंग स्टारफिश जी तुम्हाला फिगर मध्ये दिसतीये, ती कशी आहे? रुडिमेंटरी आहे, म्हणजे एक्झॅक्टली आता समजत नाहीये की ओरल सरफेस कोणतं आहे आणि अबओरल सरफेस कोणतं आहे। पण आफ्टर सम डेज दे गेट ग्रोज इनटू ओरल अँड अबओरल ऍक्सिस। लॅटर स्टेज रुडिमेंटरी स्ट्रक्चर निघून जात आणि यंग स्टारफिश तयार होते। त्यानंतर ऑर्गनायझेशनल चेंजेस घडतात आणि यंग स्टारफिशच कन्वर्जन अडल्ट स्टारफिश मध्ये होत, ठीक आहे। द न्यूली डिटॅच्ड रुडिमेंट ऑफ बॉडी ऑफ सी स्टार इज लेस दॅन 1 mm विथ अ शॉर्ट स्टबी आर्म्स। यंग स्टारफिशचे जे तुम्हाला आर्म्स दिसतायत ते अडल्ट पेक्षा छोटे दिसतील, कारण की ती नुकतीच बाहेर आलेली आहे,
त्या लार्वा मध्ये, आणि कसे आहेत ते आर्म्स स्टबी आहेत, ठीक आहे. नंतर काही दिवसांनी त्यांच्या ऑर्गनायझेशनल चेंजेस घडून यंग स्टेजचं कन्वर्जन अडल्ट स्टेज मध्ये होत, ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अँड लाईफ हिस्ट्री, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड एज एम्ब्रिओलॉजिकल डेव्हलपमेंट ऑफ स्टार फिश. यामध्ये तुम्हाला फर्टिलायझेशन, क्लिवेज, मोरुला स्टेज, ब्लास्टुला स्टेज, गॅस्टुला स्टेज, त्याचबरोबर बायटिनारिया लार्वा, ब्रांचिओलारिया लार्वा, यंग स्टारफिश अँड देन गेट अडल्ट हे व्यवस्थित बघायचं आहे, ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.